तर मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर आज डेली रुटीनची सुरुवात आदल्या दिवशी रात्रीपासूनच झाली आहे. म्हणजे आम्ही एस एस ज्योतिष कट्टाला जी श्रीरामांची आरती टाकतो किंवा एक उपाय टाकतो, तिथनंच आज मी माझ्या उद्याच्या डेली रुटीनची सुरुवात केली आहे. तर एस एस ज्योतिष कट्टाला हे राम यांची आरती, आमची रोजची सगळी पूजा तुम्हाला बघायला मिळते. तर एस एस ज्योतिष कट्टाला जरूर भेट द्या. आणि आता आपण ह्याच्या पुढचं सगळं माझं रुटीन सकाळी बघूया काय चालू होतंय ते. पण नक्की सगळ्यांनी एस एस ज्योतिष कट्टाला जाऊन प्रभू श्रीरामांची आरती बघा. अशा मूर्ती तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाहीत. माझ्या मते फक्त चाफळला असतील, एवढ्या मोठ्या मूर्ती आहेत आमच्या. आणि सुंदर आरती आम्ही संध्याकाळची करत असतो. रामनवरात्र चालू आहे म्हणून रामजन्मसुद्धा मी दाखवणार आहे, पण एस एस ज्योतिष कट्टावर. त्याच्यामुळं सगळ्यांनी जरूर बघा. आज देवळात सुरुवात केले ह्याला उद्या चढेले रेटिंगला. तर सध्या काय दाखवते तर बघा, माही कशी खेळती. तिला अजून झोप नाही आली, 10 वाजले. तिचं असं सगळीकडे खेळायचं चाललं आहे आणि दोघींचं एकमेकीला तानायचं चाललं आहे. असं शेवणापाणी काहीतरी म्हणतो की नाही आपण, शेवणापाणीच म्हणतात बहुतेक, ते खेळायचं चाललं आहे दोघींचं. आता ती दडली खाली आणि हिचं चाललं आहे. माही झोपायचं नाही आहे तिला अजून, झोपायला चल चल म्हणते तर खेळ चालला आहे. माझं जेवण झालं. तुम्हाला सध्याकाळचं स्वयंपाक नव्हतं सांगितलं आज मी. बटाट्याचा रस्सा, मेथीची भाजी, भाकरी केली होती. आणि हां, बटाटा वरण नव्हतं केलं आज, बटाट्याचा रस्सा. आणि आत्ता कमेंट वाचून मला एवढा आनंद झाला ना, उद्याचा काय व्हिडिओ किती मिनटाचा होईल तो होईल, पण मला आत्ता गप्पा मारायच्या आहेत की. आणि मी आईस्क्रीम खाते, मला आईस्क्रीम आवडत नाही. पण अनिकेत खूप मागं लागला आहे आडी आईस्क्रीम आणलं आहे त्यानं, आणि नाही खाल्लं तर त्याला रागेल. माझं दुखतं डोकं आईस्क्रीम खाल्ल्यावर. पण मुलांच्या मर्जीच्या पुढं काय, त्यालाही थोडासा आनंद म्हणून म्हटलं दे आता एवढंसं मी खाते म्हणून खाते. आणि चॉकलेटचं सोडलं आहे मी सध्या, कॅडबरी खात नाही, वजन खूप वाढतं आहे म्हणून. पण यात आता आहे त्यामुळे माझं तोंड परत खवळलं. मी ना, मला तुमच्या कमेंट आवडल्या की ताई रुटीन दाखवायचा म्हणून. तर मला जसं येते तसं मी दाखवील. मी काही मोठ्या ब्लॉगरसारखी नाही तुम्हाला, नाही का, मला नाही तेवढं जमत. बडबडायला कंडीभर जमेल मला. पण बऱ्याच चुका काहीतरी कॅमेरा धरताना वगैरे माझ्याकडनं होतात. किंवा मग सकाळी मी आज एका हातानं उपीट करत होते, किंवा उपमा तुम्ही म्हणता ते करत होते, आणि एका हाताने शूटिंग करत होते. पण तुम्हाला आवडत आहे तर मी तुमच्यासाठी काय पण ताई तयारी करायला. तुम्हाला उद्या दाखवते ते माझं कणकेचं पण आणि हे पण उद्या सकाळच्या रुटीनमध्ये नक्की दाखवते. तर आत्ता एवढं सांगायचं होतं की खूप तोंड चाललेलं अगं माझं, बडबडायला लागल्या तर थोडक्यातच. किंवा तुमच्या कमेंट खूप आवडल्या आणि मी प्रयत्न करेन डेली रुटीन करायचा. बाकीचं बोलते उद्या. आत्ता जर 2 मिनटं झाले ना तर उद्या दिवसभराचं काम मी कधी दाखवू तुम्हाला. आता मला बुरड्या करायच्या आहेत. काय माहिती त्याचे व्हिडिओ वेगळे टाकावं लागतात का काय, मग मला काही सुचत नाही आहे. तुम्हीच सांगा की कुरड्या पापड ह्याचा व्हिडिओ वेगळे वेगळे टाकू का रुटीनमध्ये दाखवू का. माझं कामच तेवढं असतं नाही, ह्यालाच मी घाबरत होते इतके दिवस रुटीन करायला 6 महिने झाले की माझं कामच संपत नाही. म्हणजे 1-1 मिनटाचं जरी तुम्हाला सांगत राहिले ना तरी माझा दिवसभर हात चालूच असतो. माझा कंटाळा नसतो कशाचा, चालूच असतं माझं काम. त्याच्यामुळं तर बघू जाऊ दे, चला सकाळी भेटू. गुड नाईट. सूर्यनारायणाचं दर्शन, सूर्यनारायण मस्तपैकी उगवले आहेत, किती छान दिसत आहेत बघा. पण आजही त्यांचं ऊन जास्त टाकायचाच मूड दिसतो आहे, कारण खूप जोरात सूर्य आलेला आहे. बघा मी फिरायला आली आहे आणि 6:30 झालेले आहेत. तर मला हिरवळ बघायला आवडते, त्याच्याबरोबरच पाण्याचं दर्शन सकाळी सकाळी. ऊन खूप आहे, मला मोबाईलमध्ये काही दिसत नाही आहे पण तुम्हाला ते नंतर बरोबर दिसेल. तर अशी सगळी हिरवळ आणि अशी नदी आहे आमच्या गावात. आणि इथनं फिरायला जातो असं पूल आहे आणि ही या बाजूची नदी. काय
हे बघा सूर्यनारायण इथं सुद्धा किती सुंदर दिसत आहे. कोणाकोणाला हा सूर्य आवडला ते सांगा, कोणाकोणाला हा सूर्य आवडला ते नक्की सांगा. किंवा हा हिरवळ परिसर, गच्च झाडी आहेत सगळीकडं, छान वाटतं, गारवा असतो इथं. हे नदी अशी, ही इथनं नदी मी त्या महादेवाला जाऊन तुम्हाला दाखवते ना, ती नदी इथनं जाते. हा मध्ये पूल आहे, या सगळ्या पुलावरनं पाणी जातं. आणि आत्ता बऱ्यापैकी काम केले नाही तर हे ग्रिल वगैरे सगळे वाहून जातात दरवेळी आमच्या ह्याला पुलाचे, काही शिल्लक राहत नाही. वाहून जातं पावसाळ्यात नदी पुलावरनं पाणी जातं त्यावेळेला, त्यामुळे इथनं काही वाटतं बाबा असं सगळं सुकलेलं आहे. तर चला चालूया आता, चालत चालत लवकर घरी पोहोचू या. पुढची काम आहे. माही काय करते माई? ए माई, अशी खेळती माईला खेळायला सगळ्यात जास्त काय आवडतं? बोट्स. तिला बोट्स द्याव खेळायला, माईक ड्रॉवर मध्ये आरशाच्या. कटकट चावती, कटकट कटकट चावती, कटकट चावती. माहीच्या पायाचं एक नख वाढलंय, तिला दवाखान्यात न्यायचंय नख काढायला. डोळ्यातनं पाणी काय येतंय बघायला. माझी देवपूजा झाली आहे आज. शिरसवंदीची खूप सारी फुलं आमच्या झाडाला आहेत, त्यामुळे आज रंगीत तेव्हारा मस्तपैकी झाला. इथं माझं जे व्रत चालू आहे हनुमान चालीसाचं ते आहे. आज माझा दुसरा दिवस आहे व्रताचा. मारुती रायला पण आज भरपूर सारी गुलाबाची फुलं मिळाली, सगळी मिळाली. आणि पूजा माझी झाली, आता आम्ही नाश्ता करणार आणि तुमच्यासाठी व्हिडिओ करणार. तुम्हाला माहीत झालं आहे की मी रोज एक वेगळ्या प्रकारची चपाती करते, तर आज पण त्याचा प्रकारची चपाती बघा माझी. आणि मसाला चपाती कोणाला कळली नाही त्या दिवशी, व्हिडिओ थोडासा हे झाला. मी जेव्हा करेन तेव्हा परत तुम्हाला दाखवते. आणि शेवग्याचं बेसन पण नक्की दाखवते. दुसरं की तुमचं सर्प आहे की माहीला खावा देऊन ठेवलं, तर माहीला नाही काही कळत आपल्या गावठी मांजरांसारखं कुठं जावं काय. तिला जर जरा सोडली कुठेही जाती, आणि इथं बाहेर शाळा आहे, मुलं आहेत, आणि हे आहे कुत्री वगैरे खूप आहेत, तिला धरलं तरी कुणी काही कळायचं नाही. दोन चार वेळा ती अशी घराच्या बाहेर गेली आहे, परत सापडत नाही, मग कुठेतरी रडत बसते. आणि मग आम्ही पण रडत बसते बघा असं अशा गड्या घालायच्या म्हणून तिला बांधून ठेवलेलं असतं. घरात असली की मोकळी असती,
बाहेर थोडा वेळ जेव्हा ठेवतो तेव्हा बांधून ठेवतो, म्हणजे कुठं जात नाही. दिसल्या मी कशा गड्या घातल्या, ही लेअरची चपाती होती. रोज वेगळी केली की खायला बरं वाटतं. असं थोडंसं लावून घ्यायचं आणि लाटायची. माझ्या वायरची काळजी सगळ्यांना वाटते, मी वायरची काळजी घेते. आज तिथंच समोर लावलाय, म्हटलं थोडंसं जोरात आवाजात बोलायला लागलं तरी चालेल, पण घ्यायला नको जवळ. मी बघते ब्ल्यूटूथ वगैरे काहीतरी लवकरच आहे, पण मला ते मानेला सुचेना धर्मानं काही, म्हणून मी ते वापरेन असं. ती मस्त व्यक्ती लाटून आता भाजल्यावर कधी सुरे दिसते. त्यात पोळी एवढी फुगत नाही कारण त्याला लेअर असतात, त्याच्यामुळे ती रोजच्या चपातीपेक्षा कमी प्रमाणात पोहोचते, पण आत लेअर खूप असतात. आपल्याला हवी तशी भाजून घ्यायची. हे बघा चपातीचा लेअर गरम असतंय मला. अशा भरपूर म्हणजे भरपूर साऱ्या आणि गोल 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 अख्ख्या चपाती भर येतात. कशी वाटते ती अशी चपाती करून घ्या. एकच मिनिट, डेली रुटीन कालच चालू केलं आहे, तर तुम्ही बघताय सकाळपासून चपात्या केल्या. आज नाश्त्याला नाश्त्याला पोळी भाजूनच खाल्ली, कोबीची भाजी केली, चपात्या केल्या, कोबीची भाजी पोळीच आज नाश्त्याला खाल्ली. आणि आज काय माहीत खूप कंटाळा आला आहे, म्हणजे कामं करून चेहऱ्यावर ना नाही तुम्हाला माझा कंटाळा दिसणार, कारण मी हसायची कविताही होत कधी, पण खूप कंटाळा आला आहे आत्ता. असं मी ना कायम खूप व्हिडिओ करून ठेवते, 4-5 वगैरे असे, पण आता या रंगापासून अजिबात झालं नव्हतं ना, अभ्यास झाला होता. हे बघा आता मी एवढा पसारा घालून एवढा अभ्यास करून आत्ता 3-4 व्हिडिओ छान छान तुमच्यासाठी, बघा अभ्यासच करत होतो, व्हिडिओ तुमच्यासाठी केलेत आता इथंच बसून. तर अक्षरशः साडी चेंज करायचासुद्धा कंटाळा आला आहे, एवढी आज म्हणजे आभाळ खूप आलं आहे. आणि माझी पोटाची 3-3 ऑपरेशन आहेत, मग ते सगळ्यांना माहीत असेल ज्यांची ऑपरेशनं झालेली आहेत त्यांना, की हे कसं होतं, भुलीची इंजेक्शनं कसे दुखतात असं आभाळ आल्यावर. सकाळी एवढा मस्त सूर्य आला होता आणि हे काढून ठेवते मी, दिवसभर नाही घालत ते, म्हणजे ज्या माझ्या अभ्यासाच्या अंगठ्या आहेत त्या घालते, पण सध्या त्या पण बंद आहेत झालं काम, की फक्त मोती ठेवते. आज मोती पण काढले, मोती ठेवते आणि बाकी सगळ्या अंगठ्या हवे अशा काढून जागच्या जागी लगेच ठेवत असते. मी फक्त काय करते, सगळ्या गोष्टी जागच्या जागी लगेच ठेवत असते, त्याच्या पुढं मला हुडकणं वगैरे अशा गोष्टी काही जास्त घडत नाहीत, की सगळं जिथल्या तिथं माझं सापडतं. आणि याची लिंक मी शोधते खरं तुम्हाला द्यायला, पण मलाच अजून काही सापडली नाही, मला दिसली की मी नक्की देईल कशा ना कशाच्या खाली. तर आता मी मस्तपैकी व्हिडिओ केले तुम्हाला, आणि मला काल तुम्ही म्हटलात जा ताई पेडिक्युअर कर, तर मी आत्ता तिलाच फोन केला होता व्हिडिओ झाल्यावर, पण तिच्या घरी आज नवरी काय जाय सजुऱ्याचं वगैरे काम चाललं आहे, तर ती मला म्हटली ताई तू उद्या ये आपण करूया. मग मी उद्या जाईल पार्लरला, तेव्हा तुम्हाला मी काय काय करते तर व्हिडिओ नक्की दाखवेल, ती पण दाखवेल. ती पण पोरगी एवढी छान आहे ना, की अगदी छोट्या ह्याच्यातनं तिनं मस्तपैकी पार्लर काढलं आहे, परत त्याच्याबरोबरच साड्या ब्लाऊज पीस हे विकायला ठेवलं आहे, म्हणजे ती सुद्धा अगदी मूर्ती लहानपण कीर्ती म्हण अशी मस्त पोरगी आहे. आणि ह्याला तर मसाज करायला, ह्याला तिचा हात एवढा चांगला आहे, तिनं नुसती अशी बोटं हातात घेऊन जरी अशी केली ना तर माझी बोटंसुद्धा दुखायची थांबतात, एवढी मस्त पोरगी आहे ती. तर तुम्हाला मी उद्या नक्की तिला भेटवेल, आणि माझं पेडिक्युअर किंवा फूड मसाज जे काही ती करेल ते तुम्हाला नक्की दाखवेल.
आज कंटाळाला काम आहेत अजून खूप, पण कंटाळा ह्याचा आला आहे की आभाळामुळं. तर म्हणलं दोन तीन प्रश्नांची तुमच्या त्यापेक्षा बसून उत्तर द्यावी मग कामाला सुरुवात करावी. तर बऱ्याच जणींचे हे प्रश्न आहेत की ताई तुझ्याजवळ टेडी बेअर का असतात. तर मला टेडी बेअर खूप आवडतात आणि परवा मी एकीला उत्तर पण दिलं की हा एक आहे आणि तो लाल एक आहे माझ्याकडे, अजून आहेत दोन टेडी बेअर छोटे छोटे. तर मला टेडी बेअर खूप आवडतो आणि मला नाही काय लहान वयात कधी मिळाला नाही खेळायला, तेव्हा परिस्थिती नव्हती त्याच्यामुळं. आणि आता मिळतात तर मला हे देतात दोघं पण, त्याच्यामुळं मला आहेत माझ्याकडे टेडी बेअर आणि मला आवडतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे, माणसानं कधी लहानपण सोडू नये. मला मध्ये का ताईंची कमेंटसुद्धा होती की ताई हे तुझ्यात आहे ना ते खूप खूप छान आहे की तू बालपण सोडत नाही आहेस म्हणून तू खुश असतेस म्हणून तू हसत असतेस. तर हे खरं आहे की मी बालपण नाही सोडत, मला जे आवडतं ते मी करतच असते आजपर्यंत सुद्धा. मला काही करू वाटो, मी मला जर एखादं गाणं आवडीचं वाटलं आणि जर मला डान्स करू वाटला तरीसुद्धा मी आजही करत असते, मी खळखळून हसत असते. मी सगळ्या ज्या आपण लहानपणापासून करत आलो ना, की मी पाच हातात बॉबी घालूनसुद्धा अजून खात असते. कोणाला नावं ठेवायची त्यांनी नावं ठेवा, कोणाला माझ्यात ना चांगलं असेल ज्याला वाटत असेल ते घ्या, पण हा गुण चांगला आहे. जो लहानपण सोडतो ना तो म्हातारा होतो, त्यामुळं कधीही लहानपण सोडायचं नाही. आपल्यात प्रत्येकाच्यात असतं बघा, आतमध्ये अगदी कुठून कुठून भरल्यासारखं लहानपण असतं. काही ना काही खोडी आपल्या अंगात असतात, त्या खोडी जरूर करायच्या. मी अजून तुम्हाला खोटं वाटेल, मला जर असं आता मी इथनं जाते 15 पिन जर माझ्या हातात असली ना हसा तुम्ही किती, पण तरीसुद्धा मी जाता जाता कुठं आणि घेतला पिन मारल, कुठं तुमच्या दाजींना पिन मारल, असले माझे उद्योग अजून चालू असतात. आणि त्याच्यातनं आम्ही सगळे हसत असतो, म्हणजे घरातलं वातावरण एकदम आनंदी राहतं सुखाचं. कधीतरी शिव्या खाव्या लागतात जर यांचं लक्ष नसतं आणि मी जर त्यांना काही केलं ना तसं मग शिव्या खाव्या लागतात, पण मी त्यातनं पण हसत असते. ते शिव्या देत असले तर मी हसून घेते, कारण मला माझ्या मनाचं समाधान झालेलं असतं. मला त्यावेळी इच्छा झालेली असती की ही पिन कुणाला जरी टोचायची, तर मी अशी आहे म्हणजे आत नाही लपवून ठेवत, काढत असते बाहेर सगळं माझं असं चालू असतं माझं. तर ज्यांना टेडीचं उत्तर हवं होतं ते मिळालं असेल तर अशा पण गप्पा माझ्या झाल्या 5 मिनिटाच्या, पण असू द्या, आता काही इलाज नाही आहे. दुसरी सगळ्यात तुम्हाला गोष्ट सांगायची म्हणजे प्रत्येकाचं आहे की तुला आणि काय एकच मुलगा का आहे, तुला मुलगी का नाही किंवा दुसरं मुलगा नाही. तर हे काही याच्यात एवढं पटकन सांगून नाही होणार, तर आपण रोजच भेटणार आहे डेली रुटीनला, तर मी तुम्हाला उद्या नक्की सांगाल. आज तुम्हाला टेडीचं उत्तर दिलं, उद्या मी तुम्हाला ते सांगाल की मी अनिकेत माझा एकटाच का आहे ह्याचं तुम्हाला नक्की मी सांगेल. तर आता मी थोडा आराम करते, जेवते आणि परत तुम्हाला भेटते.